काय ग जरा मी कन्फ्यूज झाले, मला सांगा की काय ग एक 50 वाली लिपस्टिक आहे आणि एक 100 वाली जी 50 वाली आहे का ती छान आहे बरं का, 100 वाली सारखीच आहे फक्त जरा ती 100 वाली ती डार्क आहे आणि 50 वाली ती फेंट आहे, पण दोन्हीची क्वालिटी थोडासा आणि लाईनर आहे का तर ती पेन्सिल लाईनर आहे आणि ही असं बॉटलीत आहे, मग कोणता घ्यावा दोन्ही मध्ये मग घ्यावं कुठलं आणि ठेवावं कुठलं, क्वालिटी सेम आहे फक्त थोडासा फरक आहे, काय समजा नाही बघा सांगा घ्यावं काय करावं, काय विचारलं मी आता काय कुठला घेऊ म्हणजे मी इतक्या वेळ बड 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 करते त्याच्याकडे लक्ष नाही, आपल्या दोन देत राहायचं का नाही नुसतं थोडा असं धावता की सगळं ऐकलंय माझ, कधीही माणूस काय सांगणार नाही काही करणार नाही, मीच मूर्ख होते तुमच्याजवळ बडबड करत बसली, कन्फ्युज झाले विचारावं म्हणत काय नाही तसलं काय सांगणारच नाही तुम्ही पुढे, आता तुम्हाला विचारणार बी नाही दुसरं सांग की मी सांगतो ते, हा आता ईडी आहे दुसरं सांगायला कुठली चॉईस करायची ते कुठली चॉईस करायची काय म्हणली मग मी सांगा पहिलं सांगते मी दुसरं दुसरं सांग की म्हणजे मी सांग सांगते की दुसरंदा कुठल्या धुंदीत असताव काय माहिती अग मी सांगतो काय अग काय गरज नाही डोक्यात वेगळं टेन्शन आणि हिचं काय आणि हिने सगळा मूड ऑपच केला माझ्या डोक्यात तिसरा विचार होता का दिवस खराब जाणार ही बाईन मूड ऑफ करण्यावर असते दुसरं जर सांग मला तर सांगितले पण अरे तुला सर्दी झाली आईस्क्रीम विस्क्रीम काय मागू नको आजारी बिजारी पडशील शांत बस पप्पा कुठे आहे माझ्या नाकाला बनी अग परी शान पान नको करू आजारी पडशील एक तर ऊन मरणाचा कडाका लय तुला लागतंय आईस्क्रीम सारखं सारखं खायला अजिबात मागू नको बाळा आजारी पडले ना तर लय राडा होईल परत लय तू तुम्हाला विडिओ करून बसती बघ गबस ए काय होय काय ग आपण एक गेम खेळायची गेम हा कसली गेम आता ही तीन फुल पात्री हा हे जे खाली जर बिस्किट निघलं तर तुम्ही फॅमिली पॅक आणायचं फॅमिली पॅक आता इतक्या झाली पुरगी माझ्या माग होती आईस्क्रीम साठी तुझं बी तीच आहे का खवाटले हो लय गरम होत आहे लय गरम होत आहे आणि जर ह्यात नाही निघलं का आणायचं नाही चाल निघणारच नाही आज जरा दिवस माझा चांगला आहे आज माझ्याच मनासारखं होईल बर बघू की सर पर माग ती तसलं खेळणार मी पण कसलं ती आपण ही करायची आधी नाही का बघा
येतो घेऊन तुझी बार नाही आता पप्पाजी का हरलं का नाही तर पप्पा जाऊन आईस्क्रीम घेऊन येते तुला जे खावाटत होत का नाही बरी तुला सांगू का मी काय केली तुझं बोलणं मी ऐकलं होतं तू आईस्क्रीम ला वाटतो तिथी खबर त्यांना बिस्किटच निघला असत आपल्याला आईस्क्रीम आणावंच लागलं असत हे का नाही आयडिया अग मम्मी आता आली की आपल्याला आईस्क्रीम मिळत नाही आपल्याला एक तर फ्रीज बी नाही आता पप्पा आलो की आपण पड्डेस मी खाऊ आईस्क्रीम तरी तुझी भाजी शिजायला टाकते मी आणि मग खाऊ तुझ्या आत्या आईस्क्रीमला तर लय हावरे तिला खायचं म्हणलं ना लय हावऱ्यागत करते बाका सुरूच आहे दुसरा पप्पा यायच्या आत मी भाजी करते पटकरण पटकरण आईस्क्रीम खावा आपण काय बया पप्पा कवा यायचं म्हणले आईस्क्रीम खाऊ किती वेळ झालं मी वाट बघत बसले तरी पप्पा येई नाहीत म्हणले आईस्क्रीम आवडतय खाऊ आईस्क्रीम दोघे जण म्हण नको बाळा मला मित्रांनी बोलवलं त्याच्याकडे जेवायला मला लक्षातच नाही मी तू जेवण करून तो खावतो मी थांब परी मला भाजी शिजाय टाकू दे नाहीतर आईस्क्रीम खायच्या राड्यात आहे ना भाजी करपून दुरळा व्हायची मी ठेवती घरात आणि भाजी पुन्ही टाकते मग आपण खाऊ हा गेम बी खेळू चिवकड लक्ष दे मी आले लगेच बया ह्यांनी बहीण मागच्या गलीत दिली लगेच येते आता ह्या आईस्क्रीम मध्ये इसकरी होऊन म्हणजे बाद झालं काय करते पटकन भाजी फुलून देते भाजी शिजली पटकन आईस्क्रीम खाऊन घेते पहिली भाजी करते घ्यायच्या आधी ना तू फटकत खातीन बघ दम काढ की भाजी करते मी मला चटका बिटका बसव तू ग शांत रा माझा स्वयंपाक झाल्यावर देते मी अग परी थोडं दम काढ ग उगे एडसारखं करू नको स्वयंपाक होऊ दे मग देते मला जर चटका बसताना मी लय मारेन बघ तुला सांगते उग शांत रा अग मम्मी मी तुला कस सांगू मला दमच निघत परी थोडासा दम काढ अग मम्मी तू माझ कधीच ऐकत नाही मागितल्यावर लवकर देतच नाही अरे देवा आता ही आली बाई आता ही तासभर तर काही हालत नाही का ग परे मी तुला बोलते तू मला का बोलला नाही अग तुझ्या घरी कवा जायची ग तू अग परे मी रोज आले की मला बस तरी म्हणतेस आता आले तर लगेच कवा जायची इचारायला लागलीस काय भानगड या अग परे मी आताच आले तवरच हाकला लागली वय मला घरी अग एकतर आमच्या घरी फ्रीज नाही आणि मुंबईला आईस्क्रीम टीव्ही एवढीच आणलं आमच्या दोघी पुरतच आणलंय You're